कुडाळच्या ओरिगो डिजिटल स्टुडिओच्या वतीने लाइटिंग हे लॅम्प आर्ट प्रदर्शन आणि विक्री कुडाळमध्ये सुरू आहे. काचेची बाटली, लाकूड, गवत यांसारख्या वस्तूंपासून तयार केलेले हे लॅम्प बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. 17 डिसेंबरला प्रदर्शनाची सांगता होणार आहे. फाईन आर्ट्समधून कॉलेज पूर्ण केलेल्या कुडाळ तालुक्यातल्या स्थानिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत तयार केलेल्या ओरिगो डिजिटल स्टुडिओ कुडाळच्या वतीनं लाइटिंग हे लॅम्प आर्ट प्रदर्शन कुडाळमध्ये सुरू आहे. कुडाळमधील शिवसेना कार्यालयासमोर गणेश कृपा हॉटेलजवळ हे प्रदर्शन आणि विक्री शुक्रवार ते रविवारपर्यंत सुरू आहे. कुडाळ शहरामध्ये सुरू असलेल्या या अनोख्या प्रदर्शनाला कुडाळमधल्या जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कुडाळमधील गुरु कुरतडकर, दत्ता पवार, पंकज घोगळे यांनी पुढाकार घेऊन हे प्रदर्शन सुरू केलं असून त्यांचे अजून 5 सहकारी देखील या प्रदर्शनामध्ये त्यांच्यासोबत आहेत. या 8 जणांनी मिळून काचेची बाटली, लाकूड, गवत यासारख्या वस्तूंपासून नाना विविध तऱ्हेचे वेगवेगळे नवीन डिझाईन असलेले लॅम्प तयार केले आहेत. आमचा ओरिगो डिझाईनिंग स्टुडिओ आहे आणि आम्ही इथे काम करतो कुडाळमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये. डिझायनिंग, इंटेरियरचं सगळं काम, वॉल पेंटिंग्स, त्याबद्दल आम्ही सगळी कामं इथे करतो. तर आमचं हे पहिलंच एक्झिबिशन असं आहे जे लॅम्प आर्ट लाइटिंग म्हणून नाव आहे त्याचं, आणि त्याचं नाव लॅम्प आर्ट म्हणून आहे. तर इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल्स, त्यानंतर वुडनपासून बनवलेले लॅम्प, इतर म्हणजे ते हॉटेलसाठी सिंधुदुर्गातील, नंतर घरांसाठी उपयोगी आणि लोकांनी त्यासाठी यावं बघायला आमची कला. आणि प्रथमच आम्ही काहीतरी इथे वेगळं करतो आहे आपल्या सिंधुदुर्गात, तर तुम्ही नक्की आम्हाला साथ द्यावी अशी विनंती. हॉटेल तसंच घरामध्ये ठेवण्यासाठी हे वेगळ्या पद्धतीचे लॅम्प लोकांना आकर्षित करत आहेत. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सायली केसरकर, कोकण नाव, कुडाळ.